आज आपण मस्त अशी तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी तयार करून बघूया आता तुरीचा सीझन आहे हिरव्या तुरी बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि याची भाजी जी, जी आहे ती खूप छान लागते अशी ओल्या दाण्यांची भाजी आणि मी इथे कमीत कमी मसाल्यांमध्ये एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर चला करूया रेसिपीला सुरुवात झणझणीत चमचमीत भाजी तर बघा ओले असे शे तुरीचे शेंगा आहेत त्या घेऊन आणल्या आणि त्यांचे असे स सर्व दाणे काढून घेतलेले आहेत आणि आता इथे एक वाळलेला कांदा घेतलेला आहे मोठ्ठा आणि हिरवी पात घेतली आहे कांद्याची कांद्याची हिरवी पात घातल्याने खूप छान लागते तुम्ही नुसती कांद्याच्या पातीमध्ये सुद्धा बनवू शकता तर मी ही भाजी जी आहे ती आज कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे सुरुवातीला मी इथे हिरवी जी पात असते कांद्याची ओली पात ती टाकून घेत आहे ती थोड्या वेळ होऊ द्यायची आणि नंतर मग वाढलेले कांदे आहेत ते टाकून घ्यायचे किंवा मग ओला पाला नसेल तर तुम्ही वाढल्या कांद्यामध्ये सुद्धा ही भाजी जी आहे ती करू शकता खूप छान लागते अप्रतिम तर आता ही दोन मिनिट होऊ दिलं कांद्याचा पाला आणि नंतर आता इथे संपूर्ण कांदे जे आहेत ते वाढलेले ते घालून घेत आहे म्हणजे कांदे जे आहेत ते जास्त प्रमाणात आपल्याला वापरायचे आहेत हे इथे तर हे कांदे छान आरामामध्ये शिजू द्यायचे आहे थोडा वेळ लागतो कांदे शिजायला तर असं झाकत जायचं आणि उघडून बघत जायचं म्हणजे लवकर आपले कांदे जे आहेत ते शिजतात किंवा तुम्ही थोडंसं इथे मीठसुद्धा टाकू शकता कांदे पटकन शिजले पाहिजे म्हणून झाकण झाकून ठेवत जायचं आणि बघत जायचं थोडा वेळ कमीत कमी पंधरा मिनटं कांदे शिजायलाच लागतात हे तर बघा आता छान असे कांदे झालेले आहेत थोडेसे गुलाबी कलर झेल जे, चेंज झालेला आहे याचा हलकासा कलर ब्राऊन कलर आता इथे मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट आहे माझ्याकडे ती टाकून घेते खूप जास्त मसाल्यांचा वापर मी सहसा भाज्यांमध्ये करत नाही एकदम साध्या भाज्या असतात तर आलं लसण आणि इथे जिरं आणि धनेसुद्धा मी टाकलं होतं वाटणामध्ये हो तुम्ही पावडरसुद्धा टाकू शकता जिरे धण्याची आणि दोन मोठे मोठे टमाटर टाकून घेतलेले आहे आणि आता टमाटर चांगले होऊ द्यायचे आहेत तर बघा थोडंसं मी इथे हळद आणि मीठ घालून घेते म्हणजे टमाटर लवकर असे शिजले पाहिजे म्हणून हळद आणि मीठ घालून घेते नंतर आपण थोड्या वेळाने तिखट टाकूया चांगले टमाटर असे शिजू द्यायचे आहे त्यासाठी पुन्हा असं वाफेवर शिजू द्यायचं आहे भाज्या किंवाही अशा वाफेवर आरामात शिजल्या तरच भाज्यांची टेस्ट छान लागते तर असं होऊ द्यायचं आहे बघा आता कांदे इथे टमाटर झालेले आहेत मऊ पडलेले आहेत आता मी इथे तिखट टाकून घेते आहे आणि थोडासा सावजी गरम मसाला टाकत आहे हा फक्त सावजी गरम मसाला टाकल्यानेच भाजीला खूप छान अशी चव येते कुठलेही वाटण टाकायची गरज नाही पडत आपल्याला किंवा मग खूप सारे असे मसालेसुद्धा टाकायची गरज नाही पडत फक्त हा सावजी मसाला टाकला की बस आपली भाजी खूप छान लागते तर आताच दोन मिनटासाठी अजून टाकून ठेवायचं आहे आणि आता दोन मिनटं झाल्यानंतर इथे जे दाणे आहेत तुळीचे ते मी टाकून घेते छान स्वच्छ धुवून घेतले होते तर बघा चांगले असे दाणे टाकून घेते इथे हे गावरान तुळीचे दाणे आहेत तर हे असे पटकन शिजत नाहीत अजून थंड झाल्यानंतर भाजी अशी दाणे जे आहेत ते असे कडक येतात तर म्हणून कुकरमध्ये जर शिजवलं तर पटकन भाजी शिजते तर बघा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट पुन्हा वाप काढून घ्यायची आपल्याला अशी घाई गडबड करायची नाही पाणी वगैरे टाकायचे अजिबात किंवा मग तुम्ही हे पातेल्यातसुद्धा शिजवू शकता पण वेळ लागतो म्हणून पटकनशी दोन तीन शिट्ट्यामध्ये आपली भाजीही तयार होणार आहे तर पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला लागेल तेवढं पाणी इथे भाजीला घट्ट दाटसर रसा असा करून घ्यायचा आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कारण थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होते भाजी तर बघा तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता इथे पाणी तर मी अजून थोडंसं इथे पाण्याचा वापर करत आहे पूर्ण मिळून मी छोट्या ग्लासने दीड ग्लास, ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आता कुकरच्या शिट्टी लावून घ्यायची आहे कुकर लावून घ्यायचं आहे सॉरी आणि चांगल्या तीन शिट्ट्या किंवा चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे आता बघा कुकर पूर्ण थंड झालेलं आहे तीन शिट्ट्या केलेल्या होत्या मी आणि कुकर संपूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय खोलायची नाही कुकर उघडायचं नाही अजिबात बघा छान अशी तर्री दिसत आहे भाजीवर आणि अजून थंड झाल्यानंतर अजून छान अशी तर्री दिसते भाजीवर तर बघा आता कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया मस्त हिरवीगार त्याच्यामुळे भाजीला अजून छान चव येते आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपली इथे भाजी शिजली आहे आता इथे दाखवते तुम्हाला भाजी शिजली आहे की दाणे शिजले आहे की नाही तर, तर बघा असं दाबून बघायचं हात बोटांनी बघा अगदी अलगच शिजलेली आहे भाजी तर बघा खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी तरी दिसते अजून थंड झाल्यानंतर अजून खूप छान अशी चव येते भाजीला बघा आता पोळीसोबत किंवा मग अशी पण भातासोबत खाऊ शकता तुम्ही इथे तर मस्त अशी तुळीच्या दाण्यांची चमचमीत भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी कमीत कमी मसाल्यांमधली भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका